वाळे हद्दवाड परिसरातील विकास कामांचं उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेवक आनंद चंदनचिबे यांच्या प्रयत्नातून गणेशनगर मडकी वस्ती या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 12 लाख क्षमतेची टाकी तसंच जुना कारंबा नाका स्मशानभूमीच्या बाजूस प्राथमिक सोयीसुविधांमधून नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक आनंद चंदनचिबे, पालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, किसन जाधव, गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, विजय बमगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तो गरीब माणसाला, मागासवर्गीय माणसाला केंद्रबिंदू मानून या लोकांच्या गरजा काय आहेत, अडचणी काय, त्या लोकांना आपल्याकडून कशी मदत होईल. आणि शेवटी हे बारीक बारीक छोटीशी कामं असतात. शेवटी कुठलंही पद नगरसेवक असू द्या, मंत्री असू द्या, ही पदं काय शोभेची झाडे असतात. त्या पदाचा उपयोग हा सामान्य गोरगरीब माणसासाठी केला, त्याच्या घरात जाऊन निस्त रस्त्यावरून उपयोग नाही, त्याच्या घरात जाऊन त्या माणसाची, त्या महिलेची काय अडचण आहे, माझ्या बंधूची काय अडचण आहे, त्याचा प्रश्न काय हे समजावून घेऊन त्या माणसाला जर मदत केली. आणि कामं खूप मोठी नसतात दादा, गरीब माणसाची चेतनभाव कामं खूप मोठी नसतात, मोठ्या माणसाची मोठी कामं असतात, पण गरीब माणसाची खूप छोटी छोटी काय कामं असतात. त्या गरीब माणसाला छोट्या छोट्या कामात जर मदत केली तर निश्चित प्रकारे खूप आपल्याला त्याचं पुण्य हे निश्चित प्रकारे लाभतं. दादा तुम्ही रस्त्याचं सांगितलं, तुम्ही प्रस्ताव, मला वाटतं पलीकडे दलित वस्तीचं दिसतंय सगळं, तर तुम्ही दलित वस्तीमध्ये तुम्ही प्रस्ताव द्या या मागासवर्गीय आणि पांढरी वस्तीसाठी, निश्चित प्रकारे हा निधी दिला जाईल. हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो आणि सांगतो. पाण्याची टाकीचं भूमिपूजन 2 वर्षापूर्वी तत्कालीन महापौर सोभाताई बनशेटी यांच्या हस्ते या ठिकाणी झालं होतं, तुम्ही साक्षीदार आहे या गोष्टीला. त्याच नंतरनं सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचं झालेलं आहे. या हद्दवाडीचा विकास या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा बाग नवीन आला मामा, या हरिश्चंद बाग आला मला, म्हणून गणेशनगर मडकी वस्तीमध्ये या समोरच्या राहणाऱ्या वसाहतीमध्ये आणि अपार्टमेंटमध्ये कमरावडा पाणी मामा या ठिकाणी साचत होता, परंतु या लोकांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं. परंतु सोलापूर महानगरपालिकेचा नगरसेवक या भागाचा निवडून आल्यानंतर मी 50 वर्ष करून एवढं पाणी याची टाकी या ठिकाणी आज सर्व महिलांसाठी, इथल्या सर्व नागरिकांसाठी मी या ठिकाणी बांधलेली.